विशेष करून ही हा लाठीमार लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत आहे, गृह विभाग पुरस्कृत आहे हे आता आमचा ठाम मत झालेला आहे। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। हा विश्वास वडेट्टीवर सर जालन्याला सुद्धा जाणार आहे, आपण इथून कारण तसं वेदना इथे जाणून घेता तिथल्या वेदना जाणून घेता। नक्कीच मी 4 वाजता म्हणजे 4 माझं आम्ही 4 इथून निघणार आहोत आणि 5:30 तिथे जालन्याला पोहोचू, कारण तिथे जी घटना झाली त्या घटनेचा नक्कीच सगळी माहिती मला घ्यायची आहे। विशेष करून ही हा लाठीमार लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत आहे, गृह विभाग पुरस्कृत आहे हे आता आमचा ठाम मत झालेला आहे। त्याशिवाय शांततेने बसलेल्या लोकांवर ही लाठीमार करण्याची गरज का बसली याचं उत्तर नक्कीच आम्हाला सरकारला द्यावं लागेल आणि आम्हालाही शोधावं लागेल। म्हणूनच आम्ही आज जालना इथे जाणार आहोत, तिथे गेल्यानंतर सगळी परिस्थिती लक्षात आल्यानंतर पुन्हा मी संवाद साधेल। मराठवाड्यामध्ये नक्की जागोजागी महाराष्ट्र समाजाचा उद्रेक आता सगळ्याला पाहायला मिळतोय। या सरकारने केलेली ही जी चूक आहे आरक्षणाच्या नावानं, ज्यांची देण्याची मी कालही बनवलो, ज्यांची देण्याची मानसिकता नव्हती, केवळ मतासाठी त्यांच्याशी बनवाबनवी जी केली ती चूक आता फार महागात सत्ताधाऱ्यांना पडेल असं एकूण चित्र महाराष्ट्रात आता निर्माण झालेलं आहे। मराठा समाजांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणारा समाज कुठली आतापर्यंत एक बसवर दगडफेक झाली नव्हती, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केलंय आणि गृह विभाग खोटं बोलतोय की पोलिसांनी पोलिसावर पहिल्यांदा दगडफेक झाली, पोलिसांवर पहिल्यांदा दगडफेक झाली नाहीच हा कुठल्याही चौकशीमध्ये सिद्ध होईल। आणि आकडा वाढवून सांगतायत पोलीस इतके पोलीस जखमी झालेत तितके पोलीस जखमी झालेत, ज्यावेळेस भिडे मास्तरांचा प्रश्न होता त्यावेळेस लाठीचार्ज झाला तर त्याचं भिडे मास्तरांचं समर्थन केलं, आपण पोलिसांच्यावर कारवाई करायचा आदेश केला गृह विभागाने आणि आता मात्र उलटा आदेश करताय की आम्ही आता आम्हाला मराठा समाजाला दोषी ठरवत आहे। ते चुक आहे, असं कधी करू नये आणि निपक्ष याची चौकशी व्हावी अशी भूमिका गृह विभागाची असायला पाहिजे। नाही, यात्रा पुढे ढकलली आहे, एक आठवडाभर पुढे ढकलू, या कारण असं आहे की त्या समाजांचा समाजाने मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे, रास्ता रोको सुरू केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे पण त्या ठिकाणी त्यांना वाटलं की आपण ही यात्रा काढली तर पुन्हा त्यामध्ये त्या उद्रेकाला पुन्हा काय बळकटी दिल्यासारखं होईल, तर यामध्ये कुठेही अडथळे येऊ नयेत। आणि आम्ही आवाहन केलेलं आहे मराठा समाजांना की शांततेच्या मार्गाने आता हे तुमचं आंदोलन आहे, पुढे कुठल्याही याला हिंसक वळण येणार नाही किंवा कुठलाही चूक होणार नाही याची दक्षता घेऊन आपण सर्व आंदोलन पुढे न्यावं असं आवाहन सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून ही यात्रा काही काळासाठी आता पण पुढे ढकलली आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।